कलेवरील दृढनिष्ठा, अपूर्व भक्ती, अखंड साधना आणि यांच्या सहाय्यानं भारतीय संस्कृतीचे प्रतीक ठरणारा विशुद्ध अनाहत स्वर म्हणजेच मास्टर दिनानाथ मंगेशकर. खडा भारदस्त आवाज आणि आपल्या गायकीने आपले वेगळे स्थान निर्माण करणारी त्यांची प्रतिभा रसिकांना कायम स्मरणात राहिली. गोव्यावरती विलक्षण प्रेम करणारा असा हा एक सच्चा कलाकार. मास्टर दिनानाथ एकदा आग्रा लखनौ भेटीतून पुन्हा मंगेशीला आले. त्यांना असलेली आग्रा घराण्याच्या गायकीची जाण आणि त्यांची प्रयोगशीलता यांच्या मदतीने त्यांनी अनेक प्रयोग केले. लखनौला जाऊन त्यांनी शास्त्रीय नृत्याचा रितसर अभ्यास केला आणि त्या धाटणीचं संगीत आणि नाट्य यांचा संगम असणारी एक कलाकृती त्यांनी रसिकांसमोर सादर केली. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी आपल्या गाण्याने मने चेतवली आणि जनतेस अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केलं. म्हणूनच वीर वामनराव जोशी यांनी लिहिलेलं वझेबुवांचं संगीत असणारं रणदुदुंबी या नाटकातील परवशता पाशदैवे या आज देखील त्यांच्या तेजानं भरलेल्या युगाची आपल्या सर्व रसिकांना आवर्जून आठवण करून देतात. ऐकूया परवशता पाशदैवे.
थोड़ देर